राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी वक्तव्य केल्यानंतर त्याचा निषेध कोल्हापूरमध्ये सुरू झालेला आहे आणि कोल्हापूरमध्ये खास कोल्हापुरी चप्पल घेऊन या ठिकाणी सगळे शिवसैनिक आहेत ते उपस्थित राहिले आहेत. हे भलं मोठं कोल्हापुरी चप्पल आहे. कोल्हापूर चप्पल म्हटलं की नव्यानं सांगायची गरज नाही. कोल्हापूरची ओळख आहे ती नव्यानं सांगायची गरज नाही. मला सांगा हे चप्पल नेमकं या ठिकाणी का आणलं आणि चप्पलाची या वैशिष्ट्य काय सांगा. बघा कोल्हापुरात खाद्यपदार्थ पण प्रसिद्ध आहे. मिसळ प्रसिद्ध आहे, गुळ प्रसिद्ध आहे. आणि तुमचं वागणं कसं आहे जर का आगाऊपणा केला तर आमच्याकडे पायतान सुद्धा आहे. हे आम्ही इशारा दिलेला आहे. जर काय महाराष्ट्राच्या विरोधात, मराठी माणसाच्या विरोधात, हिंदू धर्मात फूट पाडण्याच्या विरोधात जर काय कोण वक्तव्य करत असेल तर आम्ही कोल्हापुरी हिस्सा दाखवायला सक्षम आहोत. हे आम्ही आज चप्पल दाखवून सिद्ध केलेलं आहे. माननीय राज्यपाल महोदय, आपण एका जबाबदार जागेवर बसलेला आहात. तुम्हाला जर काही राजकारण करायचं असेल तर तुम्ही पदाचा राजीनामा देऊन एका राजकीय पक्षात प्रवेश करा, ज्याची तुम्ही आजपर्यंत तळी उचलत आलेलात. आम्ही तुम्हाला योग्य उत्तर देऊ. आम्हाला त्या पदाची आम्ही त्या पदाचा सन्मान ठेवतो. म्हणून आजपर्यंत आम्ही तुम्हाला सौम्य भाषेत तुमचा निषेध केलेला आहोत. जर काय असं मराठा दृष्टीपणा जर का केला तर आमचा निषेध करायची पद्धत नक्कीच वेगळी असेल. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील आपल्या भाषणामध्ये देखील या चप्पलाचा उल्लेख केलेला आहे. काय नेमकं सांगायचं नाही, कोल्हापुरी जोडा हा वेगवेगळ्या अर्थांनी वापरला जातो. तो चांगल्यासाठी, पायाचं सुरक्षित करण्यासाठी वापरला जातो आणि अवहेलना करणाऱ्या लोकांनाही दाखवण्यासाठी करतो. ज्या प्रकारे राज्यपालांनी काल वक्तव्य केलेलं आहे, मराठी अमराठी याच्यामध्ये वाद निर्माण केलेला आहे, तो अत्यंत अशोभनीय आहे. अशा राज्यपालांनी या महाराष्ट्रातनं त्वरित गेलं पाहिजे ही या भूमिकेत नाही. जर ते त्वरित गेले नाही तर हे जोडे घेऊन आम्हाला मुंबईला यावं लागेल ही आमची शिवसैनिकांची भावना आहे. हे एकूण किती मोठं आहे हे चप्पल आणि याचं वैशिष्ट्य काय जरा सांगणार का? काय लक्षात आलं नाही प्रश्न? काय वैशिष्ट्य काय सांगणार का या चप्पलांची? या चप्पलाचं वैशिष्ट्य असं आहे की यामध्ये अखंड मंत्रिमंडळ समाविष्ट होऊ शकतं. हेच याचं वैशिष्ट्य. ह्यातच उद्धव ठाकरेंनी देखील या कोल्हापुरी चप्पलचा पायथानचा आज उल्लेख केला. त्यांना अभिमान आहे आणि सन्माननीय पक्षप्रमुखांना देखील ह्या चप्पलाचा उपयोग आणि उपभोग कोणत्या प्रकारे करावा व कोणासाठी करावा हे त्यांनी मार्मिक उत्तर तिथं दिलेलं. तर आपण बघितलं की या ठिकाणी सगळे हे शिवसेनेचे पदाधिकारी आहेत. त्यांनी या ठिकाणी कोल्हापुरी चप्पल घेऊन एक प्रकारे निषेध आहे तो केलेला आहे आणि म्हणूनच सगळे शिवसैनिक या कोल्हापूरच्या चौकामध्ये एकवटले. विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.